वेलकम टू गायरस एजुकेशन फ्रेंड्स। गेल्या लेक्चर मध्ये आपण रोटेशनल मोशन ची इंट्रोडक्शन आणि रोटेशनल मोशन मध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय शिकायचं आहे हे थोडक्यात आपण बघितलं। सी फिजिक्स फार काय अवघड विषय नाहीये, मुलं उगाच त्याचा भाऊ करून घेतात। तुमच्या भोवती जे घडतंय ना ते का घडतंय आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल याचा ताळमेळ घातला ना तो विषय सोपा जातो। फार सोप्या भाषेत सांगतो, जर फिजिक्स समजून घ्यायचं असेल तर फिजिकल क्वांटिटीज आणि त्याची इंटर रिलेशनशिप समजून घ्यायला सुरुवात करा आणि कुठल्याही गोष्टीवर डाऊट घ्यायला सुरुवात करा। वस्तू स्थिर आहे का स्थिर आहे, वस्तू मूव होते का मूव होते, ती अलॉंग दी कर्व मूव होते, अलॉंग दी स्ट्रेट लाईन मूव होते, मग कर्व मूव का होते आणि स्ट्रेट लाईन का होते, कर्व मूव होत असताना काय होत आहे, स्ट्रेट लाईन मूव होत असताना काय होत आहे, स्वतः होती फिरती कशी फिरती, एन नंबर ऑफ क्वेश्चन्स, एन नंबर ऑफ डाऊट्स तुमच्या मनात जर आले तर तुम्ही त्याची उत्तरं मिळवण्यासाठी जे जे करताल दॅट विल बी द युअर प्रोसेस टू लर्न द फिजिक्स। एनिवे मी ते आणखी सोपं करण्याचा प्रयत्न करतो। सो लास्ट सेशनमध्ये आपण रोटेशनल मोशनमध्ये बघितलं का बॉडी स्वतःहून रोटेट होणार नाही, तिला आपल्याला रोटेट करण्यासाठी एफर्ट लावावा लागते आणि तो एफर्ट म्हणजेच फोर्स म्हणजेच इफेक्ट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क हा महत्त्वाचा भाग आहे। सो टॉर्क ॲप्लाय केल्यानंतरच बॉडी रोटेशन होणार आहे हे आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण हा बघितला होता की रोटेशन करणाऱ्या बॉडीचे बॉडीचा प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो आणि तो जर सर्क्युलर मोशन करतो आहे आणि तुम्हाला जर सर्क्युलर मोशन समजलेलं आहे तर तुम्ही रोटेशनल मोशनचे पॅरामीटर्स आणि त्या रिलेटेड काय जे डायनॅमिक्सच्या गोष्टी असतील त्या काढू शकता। तर आज आपण सर्वात प्रथम रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी कशी काढायची हे शिकू। सो आवर टार्गेट इज टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी। त्यासाठी आपल्याला आधी एक रोटेटिंग बॉडी कन्सिडर करावं लागेल। सपोज आपल्याकडे एक रोटेटिंग बॉडी आहे, पेनी शेप रिजिड बॉडी, राईट, आणि ही बॉडी एका पॉइंट ओ मधून जाणाऱ्या ऍक्सिस भोवती गोल फिरते, रोटेशन करते, राईट, रिव्हॉल्व रोटेट होती, राईट। सपोज त्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा, राईट। मग आपण एक बॉडी कन्सिडर केली, कन्सिडर अ बॉडी ऑफ मास, लेट अस से कॅपिटल एम बी द मास ऑफ बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉइंट ओ विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा एज शोन इन फिगर, राईट। लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स, बॉडीमध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत छोटे छोटे, राईट, आणि प्रत्येकाचं मास एम वन एम टू एम थ्री एम एन असं मास आहे। सो लेट एम वन एम टू एम थ्री अप टू एम एन बी द मासेस ऑफ पार्टिकल्स, बी द मासेस ऑफ पार्टिकल्स ऑफ विच द बॉडी इज मेड अप। नाउ द पार्टिकल्स मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड अराउंड द एक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलेले पूर्ण बॉडीवरती, राईट। सो आपण प्रत्येकाचं डिस्टन्स अज्युम करू फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे आर वन आर टू आर थ्री आर एन विद डिस्टन्सेस ऑफ पार्टिकल्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिवली, ठीक आहे। एम वनचं डिस्टन्स आर वन, एम टूचं डिस्टन्स आर टू, एम थ्रीचं डिस्टन्स आर थ्री, लाईक एम एनचं डिस्टन्स आर एन। सो लेट अस शो वन ऑर टू पार्टिकल, सो एम वन इज ॲट अ डिस्टन्स आर वन, एम टू इज ॲट अ डिस्टन्स आर टू, एम एन इज ॲट अ डिस्टन्स आर एन फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ओके। आपलं टार्गेट आहे टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, फायनल फॉर्म्युला येणार ई इज इक्वल टू आय ओमेगा स्क्वेअर। सो याच्यापर्यंत पोहोचायचं आहे। सुरुवात केली आपण का बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेली आहे, प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आर वन आर टू अप टू आर एन अशा पद्धतीने आपण अज्युम केलं। सी लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं बॉडी रोटेट होती आहे, प्रत्येक पार्टिकल काय करतो आहे सर्क्युलर मोशन करतो आहे आणि प्रत्येक पार्टिकलच्या सर्कलची रेडियस वेगवेगळी आहे म्हणून त्याची लिनियर व्हेलॉसिटी काय येणार आहे वेगळी वेगळी येणार आहे। सो लेट अस अज्युम द लिनियर व्हेलॉसिटी, मग लेट व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही एन बी द लिनियर velocities of particles respectively, ठीक आहे, of particles respectively।
मग आता प्रत्येक पार्टिकलची जर लिनियर वेलॉसिटी वेगळी आहे, आपला फोकस आहे एनर्जीवर, सो विल टॉक अबाउट एनर्जी ओनली. मग प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वेगळी असेल. सो नाउ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल एम वन इज एम वन आर वन एवढ्या सर्कल, आर वन एवढ्या रेडियसच्या सर्कलमध्ये फिरत आहे, ठीक आहे. मग आता त्याच्या वेलॉसिटी आपण घेतलेली आहे व्ही वन, मग त्याची कायनेटिक एनर्जी आपण लिहू शकतो लेट ई वन इट बी, लेट इट बी ई वन, इट इज वन हाफ एम वन व्ही वन स्क्वेअर. सिन्स वी नो व्ही वन इज इक्वल टू आर वन इन टू ओमेगा, लिनियर वेलॉसिटी, टेंजेन्शियल वेलॉसिटी, सो दिस विल बिकम, देअरफॉर ई वन विल बिकम वन हाफ एम वन आर वन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. सो एज आय टोल्ड यू देर आर एन नंबर ऑफ पार्टिकल्स इन द बॉडी, देर आर एन नंबर ऑफ पार्टिकल्स इन द बॉडी, सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज वन हाफ एम वन आर वन ओमेगा स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल इज वन हाफ एम टू आर टू ओमेगा स्क्वेअर, लाईकवाईज कायनेटिक एनर्जी ऑफ एन्थ पार्टिकल इज वन हाफ एम एन आर एन ओमेगा स्क्वेअर, राईट. सो अशा पद्धतीने आपण त्या बॉडीच्या प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली. आता कायनेटिक एनर्जी ऑफ एंटायर बॉडी इज नथिंग बट अल्जेब्रिक सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल. सो लेट अस टेक अल्जेब्रिक सम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल, कायनेटिक एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. सो फायनली कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी लेट इट बी ई इज ई वन प्लस ई टू प्लस ई थ्री प्लस 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 ई एन, दॅट इज वन हाफ एम वन आर वन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस वन हाफ एम टू आर टू स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस वन हाफ एम एन आर एन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. आता इथं काय कॉमन दिसतंय तुम्हाला, ओमेगा कॉमन दिसतंय, ओमेगा स्क्वेअर. सो लेट अस टेक इट आउट. सो इट विल बिकम वन हाफ एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस 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 एम एन आर एन स्क्वेअर इन टू ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज द फायनली कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. सी हा जो ब्रॅकेट आहे याला आपण अजून थोडं सिम्प्लिफाय करू. सो ई इज इक्वल टू वन हाफ सिग्मा आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर, ठीक आहे, इन टू ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. हियर यू कॅन सी दिस ब्रॅकेटिंग क्वांटिटी इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग ह्या क्वांटिटीला आपण एक नवीन नाव देऊ, म्हणजे इथे याला आपण एक फिजिकल क्वांटिटी म्हणून असाइन करू. लेट इट बी आय. सो आय इज इक्वल टू सिग्मा आय इक्वल्स टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर, and therefore kinetic energy E will become 1 half I into omega square. Now this is the final formula. So we have introduced here term I and it is nothing but the moment of inertia of a body. So we have to now understand what is that moment of inertia of the body. So mala itparyantcha bhag sagalyala samajla asel ka how to find out the kinetic energy of a rotating body. So finally it is E is equal to 1 by 2 I omega square, right? So this is what we have derived with the help of this analysis. The Borodani the prashna vicharla, find out the kinetic energy of a rotating body. So you can easily write the answer there of that question by using this analysis. So to tumcha navin abhyaskramacha pustakat he details dile nahi tanni, tanni fakt sutra dileli आणि थोडक्यात दिलंय त्यांनी, तर मग डेरिव्हेशनचं क्वेश्चन मे बी तिथे तयार होणार नाही. सो ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होणार, म्हणजे न्यूमरिकल तयार होणार. सो सिम्पली लक्षात घ्या, आपण तो फॉर्म्युला कसा तयार केला आहे, इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जीज काढल्यात, इंडिव्हिज्युअल पार्टिकलची सर्क्युलर मोशन कन्सिडर करून कायनेटिक एनर्जीज काढल्यात आणि त्याची बेरीज घेतली आणि हा जो ब्रॅकेटिंग क्वांटिटी याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. म्हणजे आपल्याला जर याची न्यूमरिकल सॉल्व करायचे असेल तर वी मस्ट अंडरस्टँड दिस टर्म मोमेंट ऑफ इनर्शिया. सो लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्जिया. सो कायनेटिक एनर्जी काढत असताना आपण एक क्वांटिटीला ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि तिला नाव दिलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आय इज इक्वल टू सिग्मा आय इक्वल्स टू वन टू एन
एम आय आर आय स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया. याची थेरॉटिकल डेफिनेशन सोपी आहे. इट इज द अपोजिशन बाय द बॉडी अगेन्स्ट द रोटेशन. एखाद्या वस्तूने फिरण्यासाठी जो विरोध प्रोड्यूस केलेला आहे, निर्माण केलेला आहे, त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया और रोटेशनल इनर्शिया. ॲनालॉगस टर्म आहे. सी आपण लिनियर मोशनमध्ये बघितलं, वस्तू स्वतःहून जागच्या हलणार नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार नाही कारण इनर्शिया. तसंच वस्तू स्वतःहून फिरणार नाही कारण इनर्शिया. म्हणजे याच्यात मास आहे बा, राईट. याच्यात मास आहे म्हणजेच इथं मास वेगळ्या स्वरूपात काम करते, तिथं डायरेक्टली काम करते, इथं ते वेगळ्या स्वरूपात म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या स्वरूपात आले, थोडंसं क्वांटिटी डिराईव झाली, राईट. सो एनिवे इट इज द अपोजिशन प्रोड्यूस ऑर क्रिएटेड बाय द बॉडी अगेन्स्ट द रोटेशन, और वी कॅन से इट इज इनएबिलिटी ऑफ बॉडी टू रोटेट. एका वाक्यात इट इज इनएबिलिटी ऑफ बॉडी टू रोटेट विथ इट सेल्फ. स्वतःहून न फिरण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे तिला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. ही झाली थेरॉटिकल डेफिनेशन. मॅथमॅटिकली वी कॅन से द मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ ए पार्टिकल ऑफ ए बॉडी, राईट. दॅट विल बी युअर मॅथमॅटिकल डेफिनेशन. सी मग आता प्रत्येक वेळेस आपण हीच डेफिनेशन वापरायची का, एम आय आर आय स्क्वेअर आणि त्याची बेरीज घ्यायची एम वन एम टू? कारण जर रिजिड बॉडी जर घेतली आणि जर समजा ती होमोजिनियस रिजिड बॉडी असेल तर इट इज नॉट पॉसिबल प्रॅक्टिकली टू कॅल्क्युलेट मास ऑफ इच अँड एव्हरी पार्टिकल अँड मेजर द डिस्टन्स. इन सच अ केस वी यूज इंटिग्रेशन मेथड टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. वी यूज इंटिग्रेशन मेथड आर स्क्वेअर डी एम. सो वी कन्सिडर सम पॉइंट मास, सम सॅम्पल मास ॲट सम डिस्टन्स आर, अँड देन फाइंड आउट द एम आय फॉर द एंटायर बॉडी बाय युझिंग द इंटिग्रेशन. सो दिस इज अनदर डेफिनेशन. सो एनिवे इंटिग्रेशन इज नथिंग बट द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल टर्म्स. आता ह्या मोमेंट ऑफ इनर्शियाला एक फिजिकल क्वांटिटी म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया एक फिजिकल क्वांटिटी आहे, ती पर्टिक्युलरली टेन्सॉर क्वांटिटी आहे. ती कशी क्वांटिटी आहे? टेन्सॉर. आपण किती प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी शिकलेलो आहे? स्केलर, वेक्टर आणि तिसरा प्रकार आहे टेन्सॉर. कारण हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर अवलंबून आहे? पोझिशन ऑफ दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन इन द गिवन बॉडी. आता जर ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाला तर हे जे डिस्टन्सेस आहेत आर वन आर टू आर थ्री हे चेंज होणार आहेत, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे. पण जर समजा ॲक्सिस तिथंच आहे, बॉडी सुरुवातीला क्लॉकवाईज फिरते आणि ती नंतर अँटी क्लॉकवाईज फिरली, तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार आहे का? नाही होणार. मग ॲक्सिसचा पोझिशन बदलली तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होईल, पण जर बॉडीचं रोटेशन तर सेन्स बदललं तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. त्यामुळे तिला आपण टेन्सॉर क्वांटिटी म्हणतो. आता तिचं युनिट जर बघितलं तर काही मास आहे आणि डिस्टन्स स्क्वेअर आहे. सो युनिट इज व्हेरी सिम्पल, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सो डायमेन्शन्स काय येतील? एम वन एल टू टी झिरो. ठीक आहे. सो दीज आर द डायमेन्शन्स. हे छोटे एम सी क्यू सी टी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तयार करू शकता, क्वेश्चन्स आन्सर लिहायला त्याचं मदत होईल. आपल्याला महत्वाचं हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं भौतिकदृष्ट्या काय महत्व आहे, फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे. मी तुम्हाला कायम सांगत आलेलो आहे की कुठल्याही फिजिकल क्वांटिटी संदर्भात फिजिक्समध्ये तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे, त्याचं महत्व काय, मी हे का शिकू, मला काय मिळणार आहे शिकू. मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकन्स समजून घ्या. पहिला मुद्दा, इट इज द इनएबिलिटी ऑफ बॉडी टू रोटेट इट सेल्फ. इट मीन्स यू हॅव टू अप्लाय एक्सटर्नल इफर्ट टू रोटेट द बॉडी. सो इट गिव्ज अस द जजमेंट हाऊ मच एफर्ट टू बी अप्लाय टू रोटेट द बॉडी, राईट. तुमच्या समोर जर मोठं जायंट व्हील ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं फिरव, सो यू विल ट्राय. नाही फिरलं तुम्ही सांगणार नाही माझ्या एकट्याच्याने होणार नाही, मला चार माणसं अजून द्या. सो दॅट इज व्हॉट यू हॅव गेन बाय नोईंग द मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. सो दॅट इज वन थिंग. सेकंडली, इफ यू सी द फॉर्म्युला, इट इज एम आय आर आय स्क्वेअर एम आर स्क्वेअर. दॅट मीन्स इट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ बॉडी. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ना. इफ मास इज मोर, मोर मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी देअर. थर्ड, डिस्टन्स स्क्वेअर. इट डिपेंड्स मॅथमॅटिकली, इट डिपेंड्स अपॉन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आपण साध्या भाषेत जर बघायचं तर डिस्टन्सवर ते अवलंबून आहे. म्हणजे मासचं डिस्ट्रीब्युशन किती जवळ आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किंवा किती दूर आहे याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करणार. समजा आरची व्हॅल्यू कमी, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येणार. आरची व्हॅल्यू जास्त आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येणार. आपण सिम्पली बघू शकतो ना, इट इज एम आर स्क्वेअर नाव. सो एम क्लिअर आहे, मास वाढलं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, मास कमी झाला मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. आर वाढलं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, आर कमी झालं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झालं.
मग आर वाढलं म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन वाढलं, मास जास्त लांब गेलं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, तो एम आय वाढला, मास जवळ आलं तर एम आय, ठीक आहे. सो अल्टिमेटली इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया विच टेल्स अस हाऊ मच टॉर्क टू बी अप्लाइड ऑन द बॉडी, अँड दॅट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मित्रांनो, आज आपण शिकलो का हाऊ टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी, देन व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, देन व्हॉट आर इट्स युनिट डायमेन्शन्स, दॅट मीन्स ॲज अ फिजिकल क्वांटिटी आपण त्याला काय त्याच्यावर प्रश्न सोडू शकतो ते आपण शिकलो, आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकन्स. सो क्वेश्चन सोपे आहे, रोटेशनल मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशनचे रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी कशी काढली जाईल, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकन्स काय, त्याच्यावरचे छोटे छोटे न्यूमरिकल्स. ठीक आहे, थँक्यू.